निर्देशन है पूर्ण कर्मचारी के लिए कर्मचारी साढ़े सात काट लेते अरे राणा शिव गए अरे बहुत चला 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 हो गया आमच्या जे कोविड कर्मचारी आहेत त्यांना कमीत कमी 1.5 वर्ष झालेत जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती तेव्हा खूप शासनाला गरज होती तेव्हा शासनाने आमचे कर्मचारी जे प्रायव्हेटचे होते त्यांनी नकार दिला की आम्ही कोविडच्या पेशंटला हँडल करणार नाही तेव्हा शासनाने त्यांना गरज होती म्हणून आम्ही अप्रॅक्टिशनर होतो म्हणजे आमची थोडीशी प्रॅक्टिस नव्हती तरीसुद्धा आम्ही त्या काळात कोरोना पेशंटची काळजी घेतली काळजी अशी घेतली की घरच्यांनी त्यांना सोडून दिलं होतं अक्षरशः कोणी त्यांच्याजवळ जायलाही सुद्धा तयार नव्हतं त्यावेळेस आमचा स्टाफ स्टाफ नर्स म्हणा किंवा अटेंडंट म्हणा स्वीपर म्हणा यांनी त्यांच्या परीने जितकं करायचं जितकं त्या पेशंटला सेवा द्यायची त्या प्रमाणात आम्ही सेवा दिली अक्षरशः आमचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी जे मृतदेह होते कोरोना पेशंटचे घरच्यांनी न्यायला पण नकार दिला तेव्हा यांनी सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा केले इतका आम्ही कठीण काळ सरकारचा काढला आहे आज त्याच सरकारने आम्हाला कठीण काळात टाकलं आहे काय तर आमची जी काही रोजंदारी होती ती सगळी आमच्याकडनं हिसकावून घेतली आणि यामध्ये खूप सारे जण असे आहेत ज्यांचे फक्त याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह त्यांचा परिवाराचा सगळा खर्च चालत होता आज ते सगळेजणं वाऱ्यावर उडलेत तर माझी शासनाला फक्त एवढी विनंती की त्यांनी जी पहिली वेव होती आणि सेकंड वेव होती त्याचा थोडासा विचार करावा आम्ही केलेल्या कामाचाही विचार करावा आणि आम्हाला जे बेरोजगार दिली आहे बेरोजगारी त्यांनी दिली आहे ती कुठेतरी विचार करून आमच्या जे काही आम्ही प्रयत्न केलेत जे काही आम्ही कष्ट केलेत त्याचा थोडा विचार करून आमचा कुठेतरी एकतर आम्हाला परमानंट द्या गव्हर्नमेंटचं द्या किंवा कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या तरी कॉन्ट्रॅक्टवर त्यांनी आम्हाला सामावून घ्यावं एवढीच आमची त्यांच्याशी कळकळीची विनंती आम्ही एवढंच बोलू शकते दुसरं तर काही बोलू शकत नाही आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील कोविड कंत्राटी कर्मचारी आज आम्हाला संबंधित आरोग्य प्रशासनाने कार्यमुक्त केलेले आहेत आम्ही एवढा अत्यावश्यक जोखमीच्या काळात कठीण काळात शासनाला सेवा दिली स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःचा परिवार धोक्यात घालून सेवा दिली जिल्हा निवड समितीला अधिकार आहेत कुठंतरी जिथं रिक्त जागा असतील आरोग्य विभागात तिथं आम्हाला इतरत्र कंत्राटी पदावर कायम किंवा कंत्राटी पदावर आम्हाला सामावून घेण्यात यावं त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहेत आमचं प्रामुख्याने मागणी अशी आहे की आम्ही एवढ्या कठीण काळात सेवा दिली त्याचा कुठंतरी गंभीररित्या विचार व्हावा या उद्देशाने कार्यमुक्त केले आज 550 कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील कार्यमुक्त केलेले आहे आणि तिसऱ्या लाटेची शंका उद्भव सांगितलेली आहे उद्धव ठाकरे साहेबांनी तिसऱ्या लाटेची शंका सांगितलेली आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवड समितीचं हे कसलं नियोजन